नमस्कार, स्नेहपूर्ण रेसिपीमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मला बऱ्याच दिवसांपासून खूप कमेंट्स येत होता, त्यामुळे हा आजचा स्पेशल आणि रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। तो म्हणजे टू फ्लेवर्स इन वन केक, असा केक ज्या केकमध्ये एकाच केकमध्ये आपल्याला दोन दोन केकचा आनंद घेता येईल, दोन दोन वेगळ्या फ्लेवर्सचा आनंद घेता येईल, तर असा हा आजचा केक असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ खूप मस्त आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या व्हिडिओज, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर स्नेहपूर्ण रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, त्यामुळे नवीन रेसिपीजच्या सगळ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। इथे मी अर्धा किलोचा व्हॅनिला केक स्पंज बनवून घेतलेला आहे। यासाठी मी 1.5 कप म्हणजेच साधारण 200 ग्रॅम इतकं केक प्रीमिक्स वापरलेलं आहे व्हॅनिला फ्लेवरचं। हे प्रीमिक्स मी घरी बनवलेलं आहे, तर व्हॅनिला केक प्रीमिक्स त्यासोबत चॉकलेट आणि रेड वेल्वेट केक प्रीमिक्स घरच्या घरी कसं बनवायचं याचे मी ऑलरेडी 2 व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। प्रीमिक्सपासून केक कसा बनवायचा हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर या केकचे आपल्याला 3 लेयर्स कट करून घ्यायचे आहेत। नेहमीप्रमाणे आपला आजचा हा जो केक आहे तो 1/2 किलोचा केक बनवणार आहोत आणि 2 वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये बनवणार आहोत। तर जेव्हा आपण 2 वेगळ्या फ्लेवर्सचे केक बनवत असतो तर त्यावेळेला शक्यतो व्हॅनिला केक स्पंजचा वापर करायचा, जेणेकरून आपला जो फ्लेवर्स आहेत ते चांगले एनहान्स होतील। जर आपण चॉकलेट केक बनवत असू तर असा फ्लेवर सिलेक्ट करायचा जो त्या चॉकलेटसोबत किंवा जो आपला चॉकलेटचा स्पंज आहे त्याच्यासोबत व्यवस्थित मॅच होईल आणि छान अशी चव येईल। तर इथे मी क्रीम जी आहे ती केक बोर्डला थोडीशी लावून घेतलेली आहे। क्रीम कशी व्हिप करायची, ती पातळ होऊ नये या म्हणून काही टिप्स फॉलो करायच्या, तर या सगळ्याचे मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत, त्याचीसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये देते। तर जो आपण बेसला क्रीम लावून घेतलेली आहे त्याच्यावरती केक स्पंज ठेवून मी तो व्यवस्थित शुगर सिरपने सोक करून घेते। शुगर सिरप बनवण्यासाठी मी 2 चमचे पिठीसाखर अर्धी वाटी पाण्यामध्ये मेल्ट करून घेतली होती आणि त्यामध्ये मिक्स फ्रूट इसेन्स मी वापरला होता, कारण की आपण इथे 2 वेगळे फ्लेवर्स जरी करत असलो तरी ते 2 वेगळे जे फ्लेवर्स आहेत ते दोन्ही फ्रूट फ्लेवर्स आहेत, त्यामुळे मी इथे मिक्स फ्रूट इसेन्स वापरलेला आहे। जर तुम्ही चॉकलेट फ्लेवर यूज करत असाल तर तुम्ही चॉकलेट इसेन्ससुद्धा वापरू शकता। आता मी बाजूने क्रीम व्यवस्थित आधी लावून घेते कडांना। मला असेसुद्धा बरेच कमेंट येतात की आमच्या केकची हाईट व्यवस्थित होत नाही, तर त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी जेव्हा आपण केक स्पंज सोक करतो तर तो सोक करण्याआधीच आपल्याला कडांना व्यवस्थित असं जे क्रीम आहे ते लावून घ्यावं लागतं। तर इथे मी क्रीम लावून घेतली आहे आणि त्यानंतर आजच्या आपल्या केकसाठीचा जो पहिला फ्लेवर आहे तो मी वापरते आहे ब्लूबेरी। तर त्यासाठी मी इथे ब्लूबेरी क्रशचा वापर करते आणि केकच्या अर्ध्या भागात मी इथे ब्लूबेरी क्रश जे आहे ते व्यवस्थित स्प्रेड करून घेते। इथे तुम्हाला हवं असेल तर जे तुमचं आवडीचं फ्रूट आहे ते तुम्ही इथे वापरू शकता। तर मी इथे अर्ध्या भागात ब्लूबेरी आणि अर्ध्या भागात स्ट्रॉबेरी असे दोन्ही क्रश वापरून घेते। दोन्हीचे फ्लेवर्स अगदी खूप जास्त वेगळे नसतात किंवा खूप जास्त सेमसुद्धा नसतात, पण दोन्ही एकत्र खाण्यासाठी किंवा एकत्र अशी टेस्ट जी आहे त्याची ती खूप छान लागते, म्हणून मी इथे स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी वापरते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मँगो आणि स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी आणि मँगो असं कुठलंही कॉम्बिनेशन ट्राय करू शकता। जेव्हा आपण क्रश वापरतो तर क्रश थोडंसं जास्त वापरायचं, कारण की आपल्या केकचा जो मेन फ्लेवर असतो तर तो ह्या क्रशमुळेच येत असतो। तर मी इथे अशा पद्धतीने हे क्रश जे आहे ते ठेवून घेतलेत आणि थोडीशी मी इथे खूण करून घेते, जेणेकरून मला कळेल की कोणत्या बाजूला कोणता फ्लेवर आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केकचा जो बोर्ड आहे तिथे साईडला टिश्यू पेपरने एका काग म्हणजे टिश्यू पेपरवरती लिहून किंवा एखादी छोटीशी चिठ्ठी किंवा अशी कुठलीही खूण तिथे लिहून ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही कुठल्या बाजूला ब्लूबेरी क्रश टाकले आणि कुठल्या बाजूला स्ट्रॉबेरी क्रश टाकले हे तुमच्या लक्षात राहील। तर मी इथे खूण करून घेतली त्यामुळे ते माझ्या लक्षात आहे। त्यानंतर मी केक स्पंजची दुसरी लेअर ठेवून घेतली आहे आणि ती लेअर सोक करण्यापूर्वी मी साईडने क्रीम लावून घेते। ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा। जर तुम्ही अशा पद्धतीने केक बनवला तर नक्कीच तुमच्या केकची हाईट जी आहे ती जास्त होईल।
तर मी आधी केक स्पंज जो आहे तो सोक करून न घेता साईडने क्रीम लावून घेतली आहे आणि त्यानंतर मी केक स्पंज सोक करून घेतलेला आहे। आता पुन्हा एकदा दुसऱ्या लेअरला मी क्रीम लावून घेते। क्रीम लावून झाल्यानंतर पुन्हा या लेअरमध्ये सुद्धा आपल्याला दोन वेगवेगळे क्रश वापरायचे आहेत। तर हा ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी असे मी दोन फ्रूट क्रश वापरते। हे फ्रूट क्रश तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा डिपार्टमेंट स्टोरमध्ये किंवा डीमार्टमध्ये ऑनलाईन किंवा जिथे केकचं सामान मिळतं अशा कुठल्याही दुकानात तुम्हाला हे फ्रूट क्रश सहज मिळतील। तर हे जे क्रश आहेत ते मी व्यवस्थित स्प्रेड करून घेते आणि अर्ध्या भागामध्ये स्ट्रॉबेरी आणि अर्ध्या भागामध्ये ब्लूबेरी अशा पद्धतीने मी इथे हे स्प्रेड करून घेतलं आहे। आणि त्यानंतर केकची जी आपली तिसरी आणि शेवटची लेअर आहे ती मी यावर ठेवून घेते आणि पुन्हा एकदा मी सेम प्रोसेस जी आहे ती रिपीट करणार आहे। आता तिसऱ्या लेअरवरती आपल्याला हे जे क्रश आहेत ते लावायचे नाही आहेत कारण की आपण हे जे क्रश वापरणार असतो ते फक्त मधल्या दोन लेअर्समध्येच वापरतो। केकची जी वरची लेअर आहे त्यावर मी क्रशचा वापर करणार नाही आहे। तर अशा पद्धतीने मी आधी साईडने क्रीम व्यवस्थित लावून घेते आणि त्यानंतर जो आपला केक स्पंज आहे तो व्यवस्थित मी शुगर सिरपने सोक करून घेणार आहे। कुठलाही केक बनवताना केक स्पंज जो आहे तो तुमचा सोक होणं महत्त्वाचं असतं त्यामुळेच तुमचा केक जास्त काळ सॉफ्ट राहू शकतो। मला अशाही कमेंट येतात की केक जेव्हा आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो आणि तो सेट करण्यासाठी जेव्हा ठेवतो सेट झाल्यानंतर तो थोड्या वेळानंतर जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा तो खूप कडक होतो। तर याचं कारण म्हणजे तुम्ही केक स्पंज जो आहे तो व्यवस्थित सोक केलेला नसतो त्यामुळे तुमचा केक लवकर असा कडक लागतो आतून। आता मी याला फिनिशिंगसाठी एक प्लॅस्टिकचा तुकडा वापरते आहे जो मी फाईलचा तुकडा जो आहे तो कट करून घेतला होता। याने फिनिशिंग खूप छान जमतं असा हा माझा अनुभव आहे त्यामुळे मी असाच एखादा फाईलचा तुकडा वापरते। आणि आता याचं आपलं फिनिशिंग जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे, अगदी शार्प एजेस आलेत। त्यानंतर मी इथे एक सिलिकॉनचा ब्रश घेतला आहे आणि त्याला अगदी हलकेच प्रेस करून अशा पद्धतीने संपूर्ण केकला डिझाईन करून घेते। आता मी हा केक फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवला आहे। इथे मी दोन वेगवेगळे बोल घेतलेत आणि दोन्हीमध्ये एक एक चमचा मी न्यूट्रल जेल वापरते। आता या न्यूट्रल जेलमध्ये साधारण एक चमचाभर किंवा त्यापेक्षा सुद्धा थोडंसं कमीच असं पाणी घ्यायचं। पाणी घेताना सुरुवातीलाच खूप जास्त घेऊ नका नाहीतर ते पातळ होईल आणि आपल्याला केकमध्ये किंवा केकच्या वरती ते अगदी व्यवस्थित वापरता येणार नाही। तर एका बाजूला मी पर्पल कलर वापरते आहे म्हणजे जांभळा रंग वापरते आणि दुसऱ्या बोलमध्ये मी पिंक म्हणजेच गुलाबी रंग वापरते आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ असं हे झालं नाही पाहिजे पण खूप जास्त घट्टसुद्धा नको। जर घट्ट असेल तर ते केकवर व्यवस्थित स्प्रेड होणार नाही आणि जर ते खूप पातळ असेल तर आपली डिझाईन व्यवस्थित येणार नाही। तर साधारण अशी कन्सिस्टन्सी इथे आपल्याला या न्यूट्रल जेलची हवी आहे आणि त्यानंतर हे जे न्यूट्रल जेल आपण बनवून घेतलेलं आहे तर ते आपल्याला पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे। हे मी दोन वेगवेगळ्या पायपिंग बॅगमध्ये भरून घेते। आता हा मी जो केक आहे तो बाहेर काढून घेतला आहे आणि या केकच्या अर्ध्या भागात जिथे आपण ब्लूबेरी क्रश टाकलं होतं तर तिथे मी अशा पद्धतीने मार्किंग्स आधी करून घेते आणि अशा पद्धतीने इथे मी ड्रिपिंग करून घेते। हे ड्रिप करून घेतल्यानंतर उरलेलं जे न्यूट्रल जेल आहे ते मी वरच्या बाजूने स्प्रेड करून घेणार आहे पण त्याआधी उरलेल्या केकच्या भागात जे आपण पिंक न्यूट्रल जेल बनवलेलं आहे ते मी वापरते। ॲक्च्युली मी हे पिंकच वापरलं आहे पण ते किंचित जास्त झालं आहे आणि न्यूट्रल जेलमध्ये आणि मोबाईलमध्ये मला वाटतं ह्याचा कलर थोडासा डार्क तुम्हाला रेडिश असा वाटतो आहे पण ते पिंक आहे, मी पिंक कलर यूज केला होता।
आता हे मी अशा पद्धतीने स्प्रेड करून घेते आहे, जे आपलं उरलेलं जे जेल आहे ते संपूर्ण जेल मी इथे साईडने, अगदी संपूर्ण केकवर नाही तर अशा पद्धतीने स्प्रेड करून घेते, जेणेकरून आपलं जेल वायासुद्धा जाणार नाही आणि त्याच्यापासून आपण खूप मस्त अशी डिझाईनसुद्धा बनवू शकू। आता याच पद्धतीने मी हे पर्पलसुद्धा जेल जे आहे ते इथे स्प्रेड करून घेते। हा सुद्धा मी पर्पल कलर जरी वापरलेला असला तरी तो मोबाईलमध्ये थोडासा कलर डिफरन्स मला दिसतो आहे। जेव्हा मी व्हिडिओ एडिट करत होते तेव्हा मला हा ब्लू वाटत होता, पण ॲक्च्युली मी जो कलर यूज केला आहे तो पर्पल आहे। आता एका टूथपिकच्या सहाय्याने अगदी हलकेच आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन बनवून घ्यायचे। तर जेल जेव्हा आपण टाकतो तर जेल टाकल्यानंतर जास्त वेळ वाट बघायची नाही आहे, नाही तर ते सेट होईल। तर ते सेट होण्यापूर्वीच आपल्याला अगदी हलक्या हाताने असे स्ट्रोक्स करून घ्यायचे। आणि आता मी दुसरी टूथपेक वापरते ही जी दुसऱ्या बाजूची पिंक कलरची जी आपली डिझाईन आहे ती बनवण्यासाठी। आता हा केक मी साधारण 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे सेट होण्यासाठी, कारण आपल्याला यावर अजून थोडी डिझाईन बनवायची, आपला केक जास्तीत जास्त आकर्षक असा आपल्याला बनवायचा आहे। तर त्यासाठी मी इथे एक पाइपिंग बॅग घेतलेली आहे आणि त्या पाइपिंग बॅगमध्ये अर्ध्या भागामध्ये मी थोडेसे पर्पल जेल कलर जो आहे त्याचे ड्रॉप्स टाकून घेते एका बाजूला। तर मी इथे 2 ड्रॉप टाकून घेतलेत आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट बाजूला मी इथे पिंक जेल कलरचे 2 ड्रॉप्स टाकून घेते आणि मी इथे ग्लास घेतलेला आहे बेसला, जेणेकरून आपला कलर जो आहे तो इकडे तिकडे जाणार नाही आणि अगदी तिथेच राहील। आणि अलगद मी इथे मध्ये थोडीशी क्रीम जी आहे व्हिप क्रीम ती घालून घेते। आता या पद्धतीने आपण हे व्यवस्थित हळूहळू खालीपर्यंत घ्यायचे। आणि मी इथे पाइपिंग बॅगमध्ये हे नूरचं नोझल वापरलेलं आहे 14 नंबरचं, तुम्हाला हवं ते नोझल तुम्ही इथे वापरू शकता। तर या नोझलचा वापर करून मी अगदी सिंपल अशी डिझाईन इथे करून घेणार आहे, जेणेकरून आपला केक जो आहे तो 2 वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड होईल। तर ज्या बाजूला आपला पर्पल कलर होता तिथे पर्पल शेड आलेली आहे आणि ज्या बाजूला पिंक कलर होता तिथे पिंक शेड आलेली आहे, आणि एकाच क्रीममध्ये असे आपल्याला 3 शेड्सची डिझाईन इथे बघायला मिळते। त्यानंतर सेम जी आपली क्रीम आहे त्याचा वापर करून मी इथे केकला बॉर्डर बनवून घेणार आहे बेसला, जेणेकरून आपला केक अजून सुंदर दिसेल, अजून छान अट्रॅक्टिव्ह असा वाटेल। तर त्यामुळे मी अगदी फक्त हलकेच प्रेस करून इथे या पद्धतीने बॉर्डर बनवून घेते। तर या बॉर्डरच्या डिझाईनला सुद्धा आपले 3 कलर्स येतात, पर्पल, पिंक आणि व्हाईट, आणि हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं। तर इथे तुम्हाला हवा तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा हवा तो फ्लेवर सिलेक्ट करू शकता आणि त्या अकॉर्डिंगली कलर सिलेक्ट करू शकता। तर आपला केक अजून आकर्षक दिसावा म्हणून याच्यावरती मी थोडासा सिल्वर जो स्प्रे असतो कलरचा तो मारून घेते। हा यूज करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि हा आपला 2 फ्लेवर्सचा म्हणजेच स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी फ्लेवरचा केक तयार झाला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा। अजून असे कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर स्नेहपूर्ण रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।